आज आपण एक डिक्लेरेशन केलं की येत्या 9 डिसेंबरला आणि तसंच 16 डिसेंबरला आपण 2 मेळावे घेणार आहोत. मराठा समाजातील जे विधवा विधूर घटस्फोटित परित्यक्ता हे असे आहेत त्यांच्यासाठी 1-9 डिसेंबरला आपण राज्यस्तरीय मेळावा घेतो आहोत की ज्यामध्ये तो परिचय मेळावा असेल आणि ज्यामध्ये त्यांचे विवाह जुळून यावे असं आपली एक अपेक्षा आहे. यामध्ये आपण आता या महिना 1.5 महिने आमच्या जो वेळ आहे त्यामध्ये आपण आवाहन देखील करणार आहोत लोकांना की जी फ्रेश कॅन्डिडेट्स आहेत मुलं जे 35-40 इकडे गेली त्यांनी देखील या छंद स्वीकार करावा असं एक आवाहन आपण करणार आहोत. त्याचबरोबर 16 तारखेला म्हणजे 16 डिसेंबरला एक नवीन जे विवाह इच्छुक आहेत त्यांचा आपण एक परिचय मेळावा ठेवणार आहोत पोर मुलं मुलींचा. याशिवाय आपले विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम चालूच असतात वर्षभर. कशा पद्धतीनं आपण समाजसेवा करत आहात, लोकांच्या चांगल्या भवितव्यासाठी मदत करीत आहात? आता हे आपण विवाह प्रबोधन संस्था आपण केलेली आहे त्याद्वारे आपण प्रबोधन देखील बऱ्यापैकी करतो की लग्नातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत किंवा हुंडा असेल किंवा DJ असेल अनाठेकरचं असेल याबद्दल देखील आपण प्रबोधन लोकांचे करतो आहोत. त्याद्वारे आता आपण आपली मोबाईल व्हॅन आपण जी आहे गाडी ती गावोगावी पाठवून समाजातील मोठ्या मोठ्या गावांना सिलेक्ट जाते आणि त्या ठिकाणी आपण आता खास करून बाजाराच्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी एक प्रोजेक्टरवरती छोटे छोटे अशा प्रबोधनात्मक क्लिप्स दाखवण्याचा आपला एक मानस आहे की ज्याद्वारे प्रबोधन यामध्ये होऊ शकेल. याचबरोबर आपण या गेल्या महिन्यामध्ये एरंडोल तालुक्यात आणि चाळीसगाव तालुक्यात काही गावांना जसे आमचं उखेड म्हणून गाव, माझं मूळ गाव आहे, आडगाव आहे, फरकांडे आहे, पिंपळवाड म्हाळसा आहे, या ठिकाणी आपण रोटरीची जी एक व्हॅन आहे कॅन्सर व्हॅन ज्यामध्ये मॅमोग्राफी आणि स्त्रियांची गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जो असेल जी तपासणी होते ती देखील आपण त्या ठिकाणी या 4 गावांमध्ये आयोजित केली होती आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. जवळपास 100 महिलांची प्रत्येक गावात तपासणी आपण त्या ठिकाणी करून घेतली.